कालपासून सुरू झालेल्या संततधार पावसामुळे वर्धा जिल्ह्यातील दळणे टाकडी व अलमडोह गावालगत यशोदा नदीला पूर आल्यामुळे नदीच्या परिसरातील संपूर्ण शेती पाण्याने रखडून गेली आहे. यावर्षी तिसऱ्यांदा यशोदा नदीला पूर आला आहे, त्यामुळे शेतकरी बांधवांचे मोठे नुकसान झाले. झालेल्या नुकसानाची प्रशासनाने आर्थिक मदत द्यावी अशी मागणी शेतकरी बांधव करीत आहे. वर्धा जिल्ह्यातील अलमडोह आणि दळणे टाकडी या नदीला पूर आला आहे. सलग यावर्षी तिसऱ्यांदा पूर आला आहे, त्यामुळे परिसरातील आजूबाजूची शेती संपूर्ण पाण्याखाली आली आहे. मागील वर्षीसुद्धा अनेक वेळा पूर आला होता, त्यामुळे शेतकरी बांधव त्रस्त झाले होते, हताश झाले होते. यावर्षीसुद्धा आपण बघू शकतो कशा प्रकारे नदीला पूर आला आहे. संपूर्ण जे परिसरातील शेती आहे ते संपूर्ण पाण्याखाली आली आहेत. आपण बघू शकतो दूरदूरपर्यंत कशाप्रकारे इथे शेती आहेत, आणि शेती शेतकऱ्यांनी लागवड केली होती आणि ते संपूर्ण पाण्याखाली आली आहेत. आणि नदीच्या वरसुद्धा पुलाच्या वरसुद्धा पाणी जाण्याची दाट शक्यता आहेत. अलमडो नदीच्या पुलाच्या वर पाणी गेलेलं आहेत आणि टाकळी धरणी या गावात थोडं फक्त पाणी अंतर राहिलं आहे, ते सुद्धा काही वेळात वर जाण्याची शक्यता आहेत. त्यामुळे शेतकरी बांधव मागणी करीत आहेत की त्यांचा सर्वे करून त्यांना सरसकट नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी शेतकरी बांधव करीत आहेत. माझं नाव स्वराग प्रदीपराव खैरकर. मी माझ्याकडे 4-5 एकर शेती आहे, ते पूर्ण पाण्याच्या खाली गेली आहे आणि त्या सलग 3 पूर आलेला आहे नदीला. तर आमची शेती पाण्याच्या खाली गेली आहे, तर आमचं शासनाकडे हीच मागणी आहे की आमच्या नुकसान भरपाई द्यावी. महाराष्ट्र टीव्ही 24 साठी सतीश काळे, वर्धा. हिंदुस्तान में पहली बार आलीशान लेकर आए हैं खरीदी करने पर 100% आजादी. 10 अगस्त को दिल खोलकर शॉपिंग करो और पूरे पैसे 14 अक्टूबर को वापस ले जाओ. क्या बात है, ये हुई ना असली आजादी. बढ़ाए आपकी शान, आलीशान. नंगा पुतला चौक, गांधी बाग, नागपुर. TNC अप्लाई.